सभेला होतो, कारण की काँग्रेस वर्किंग कमिटीच्या एक्सटेंडेड मीटिंगला मी देखील उपस्थित होतो आणि काल सभा झाली जवळजवळ 12 लाख लोक या सभेमध्ये उपस्थित होते आणि प्रचंड उत्साह लोकांचा त्यामध्ये। आज देखील नरसापूर म्हणून एक मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात मी सकाळी 9 वाजता होतो, तिथेही लोकांना आम्ही वाटलं आणि तिथला शेतकरी म्हणतो हे बाहेर फिरत आहेत, आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांची वाताहत होते आणि हे बाहेर फिरत आहेत, आणि मग त्याच्यावर त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी त्या ठिकाणी। आणि आम्हाला विश्वास आहे की काँग्रेस त्यामध्ये बहुमताचा टप्पा गाठणार नाही तर स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळेल हा विश्वास आम्हाला। रस्त्याचा पहिला नगरोत्थानचा टप्पा आमच्या काळामध्ये आम्ही मंजूर केला, त्यानंतर आयआरबीतून काही रस्ते या ठिकाणी झाले। दुसऱ्या टप्प्याचा आराखडा आम्ही आमच्या काळामध्ये तयार केला, तो शासनाला सादर केला, त्याला तांत्रिक मान्यता महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळी तत्वता मान्यता त्या ठिकाणी मिळाली, त्याचं टेंडर आता या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं पुढच्या पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचा प्रश्न या शहरातला मार्गी लागेल।